हाय हॅलो नमस्कार, मी आहे नमिता. नमिता रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची आपली स्पेशल रेसिपी आहे शेवयांची खीर. तुम्ही सगळ्यांनी शेवयांची खीर करून बघितली असेल, पण मी नक्कीच सांगते ही वेगळ्या पद्धतीची आणि खव्यासारखी शेवयांची खीर आहे. अगदी आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत, तर ही रेसिपी तुम्हाला पूर्ण बघावी लागेल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा. बऱ्याच वेळा काय होतं, सगळेजणं व्हिडिओ फक्त बघतात पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसतं. मग याने काय होईल, माझा प्रत्येक येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा, शेजारील नोटिफिकेशन बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. रेसिपीला सुरुवात करूयात. ह्या ज्या शेवाळ्या घेतल्या आहेत त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईल. एक वाटी शेवाळ्या घेतल्या आहे, अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. इथे एक काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहे, चारोळ्या आहेत, मनुके, पिस्ता आणि जायफळ आणि विलायचीची पावडर घेतलेली आहे. साधारण अर्धा चमचा अशी मिक्स पावडर घेतलेली आहे. ह्या झालं आपलं साहित्य. आणि त्याच्यामध्ये ऑप्शनलला केसर घेतलेला आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नसलं तर स्किप केलं तरी चालेल. आता सगळ्यात पहिले आपल्याला इथे आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला उकळी आल्यानंतर दूध व्यवस्थित सगळ्यात पहिले उकळून घ्यायचं आहे, एकदम कडक करून घ्यायचं आहे, मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर त्या दुधामध्ये चांगली उकळी आल्यानंतर जी अर्धी वाटी साखर घेतली होती मी ती दुधामध्ये इथे टाकून दिलेली आहे. आणि साखर टाकल्यानंतर परत त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे दुधाला. आणि मग हे दूध आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. साईडला ठेवताना हे तुम्ही गॅसवरच ठेवा, म्हणजे ते उकळत राहिलं पाहिजे. करताना दूध आपल्याला गरम हवं आहे यासाठी. तर आपण हे साईडला गॅसवर ठेवून देऊयात आणि आता शेवाळ्या भाजण्यासाठी घेऊयात. तर इथे मी कढाईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. आपण जेवढं अर्धी वाटी तूप घेतलं होतं ते तूप घेतलं आहे. तुपामुळे स्वादही छान येतो आणि प्रत्येक शेवाळी चांगली भाजली जाते त्याच्यामुळे त्याचा सुगंधही खूप छान येतो. तर इथे आपल्याला सगळ्यात पहिले ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये सगळेच ड्रायफ्रूट्स भाजायचे आहेत, काजू, बदाम, मनुके, चारोळ्या वगैरे सगळंच इथे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना त्यांना हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला त्यांना फ्राय करायचं आहे. आणि जेव्हा आपले पूर्ण काजू बदाम भाजले जातील ते आपल्याला वेगळ्या प्लेटमध्ये तूप निथळवून काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी काजू बदाम भाजून घेते आणि यांना एका प्लेटमध्ये काढून घेते बाजूला. आपण तुपामध्ये टाकतो ते व्यवस्थित फुलले गेले पाहिजे, व्यवस्थित भाजले गेले पाहिजे तुपामध्ये, तेव्हा आपल्याला त्यांना काढून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी यांना हळू मंद आचेवर मिक्स करते हळूहळू आणि मग त्यांना भाजून प्लेटमध्ये काढून घेते. इथे आपले मनुके चांगले टम फुगलेले आहेत, व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता यांना एका प्लेटमध्ये पूर्ण ड्रायफ्रूट्स मनुके काढून घेऊयात आपण. आणि ते तूप तसंच आपल्याला ठेवायचे, त्या तुपामध्ये आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत. ज्या आपण अर्धी वाटी शेवाळ्या घेतल्या होत्या त्या आता तुपामध्ये व्यवस्थित भाजायच्या आहेत. आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिला व्हिडिओ हात शेवाळ्यांचा टाकला होता, तर तो व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल तर तुम्ही तो बघून घ्या. मी खाली लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या शेवाळ्या हात शेवाळ्या आहे आणि त्या खूप चविष्ट लागतात. मशीनच्या शेवाळ्यांपेक्षा किंवा विकतच्या मार्केटमधनं आणतो त्या शेवाळ्यांपेक्षा ह्या खूप जास्त चविष्ट लागतात. त्यांची खीर पण खूप चविष्ट लागते, यासाठी मी हात शेवाळ्या घेतलेल्या आहेत. तर इथे आपण यांना छान गोल्डन असा रंग येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून भाजून घेणार आहोत तुपामध्ये. आता जे दूध आपण उकळून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी ते केसर होतं ते टाकून दिलेलं आहे. त्याच्यात ते चांगलं भिजलं जातं आणि दुधालाही तो छान असा पिवळासर रंग येतो यासाठी. तर आपल्या छान शेवाळ्या भाजल्या गेल्या आहेत, सगळ्या गोल्डन झालेल्या आहेत. एकूण एक शेवाळी भाजली गेलेली आहे. अशा पद्धतीने ज्या टायमाला होईल त्या टायमाला तुम्ही शेवाळ्या गॅस अगदी कमी करून त्याच्यामध्ये दूध टाकण्यासाठी तयार करायचं आहे. भाजल्या गेल्या, आता आपण याच्यामध्ये दूध टाकू शकतो. याच्यामध्ये दूध टाकून याला व्यवस्थित हलवून शिजू द्यायचं आहे. त्या शेवाळ्यांमध्ये जेव्हा दूध मुरतं तेव्हा त्या जास्त चविष्ट होतात आणि त्या चांगल्या शिजल्या जातात. तर आता इथे पूर्ण दूध आपण एकदाच टाकून यांना मंद आचेवर शिजवून घेणार आहोत.
दूध आपण पहिलेच उकळून घेतलं होतं, त्याच्यात साखर पहिलेच उकळून घेतली होती, त्याच्यामुळे त्याला खूप छान असा घट्टपणा येतो आणि ती खव्यासारखी जी चव आहे ती त्याच्यामध्ये येते. आता आपण जे भाजलेले ड्रायफ्रूट्स होते, मनुके होते, ते त्या खीरमध्ये टाकून देणार आहोत आणि याला चांगलं 10 मिनटं छान उकळी येईपर्यंत शिजू देणार आहोत. ह्याच स्टेजला आपल्याला विलायची आणि जायफळाची जी पूड आपण तयार करून ठेवली होती ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता मी गॅस एकदम कमी करून याला मंद आचेवर 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहे. मी वरतून थोडंसं साजूक तूप टाकलेलं आहे, साधारण 1/2 चमचा, आणि याच्यानंतर आपली खीर पूर्णपणे तयार झालेली आहे. 15 मिनटानंतर ती खूप चांगली शिजली जाते. बाकीचं दूध, बाकीची खीर, बाकी असं व्यवस्थित मिक्सचर तयार होतं आणि तुम्हाला घट्ट पातळ जशी हवी असेल तशी तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला ही खिरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही शेअर करायला विसरू नका. तर परत भेटूयात आपण एका नवीन रेसिपीसोबत. तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडनं करून घ्यायची आहे किंवा बघायची आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तीही रेसिपी मला सुचवली तरीही चालेल. कमेंटमध्ये तुम्ही मला रेसिपी